किसान बेरोजगार सर्वसामान्य जनता को उपेक्षित किए जाने को लेकर माओवादी संगठन ने उपराजधानी में सरकार के खिलाफ आंदोलन की शुरुआत की। आंदोलन का मकसद किसानों बेरोजगार युवाओं की आवाज बुलंद करना है और उनको रोजगार सुनिश्चित कराना है। गुरुवार को माओवादी संगठन ने गोंड राजा के पुतले के समक्ष आंदोलन किया। नागपुर में पहली बार ऐसा कार्यक्रम माओवादी संगठन के अध्यक्ष बाला साहेब कोराटे की अध्यक्षता में किया गया। माओवादी संगठन का उद्देश्य सरकार की दोषपूर्ण कार्यप्रणाली से सर्वसामान्य जनता किसान बेरोजगारों को हो रहे नुकसान के लिए संगठन की स्थापना की गई। कोरोना महामारी से एक और आम आदमी मरने की कगार पर है तो दूसरी ओर बेरोजगारी के कारण भी आदमी आत्महत्या करने पर विवश है। सरकार की गलत नीति से इस बार की दिवाली काली होने वाली है, यह भी आरोप आंदोलन में लगाए गए। माओवादी संगठन ने कहा कि आत्महत्या करने वाले किसानों को 1,00,000 रुपए मुआवजा देने को कहा था लेकिन अब तक नहीं मिला। यदि राज्य सरकार किसान बेरोजगार को मुआवजा नहीं देती है तो तीव्र आंदोलन करने की चेतावनी भी दी। मावळा संघटन स्थापना ज्या बाबीसाठी झाली की सर्वहारा समाजासाठी जो काही न्याय प्रक्रिया संविधानाच्या माध्यमातून द्यायला पाहिजे सरकारने ती होत नाही आहे, म्हणून 1998 सालापासून मावळा संघटना या महाराष्ट्रामध्ये आणि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या पार्श्वभूमीवर कार्यरत आहे। सर्वहारा समाजाचे जे प्रश्न आहेत, मग सर्वात प्रथम इथला जो पोशिंदा आहे त्याचा आत्मस्वाभिमान या महाराष्ट्र सरकारने गमावलेला आहे आणि तो आत्मस्वाभिमान प्राप्त करून देण्याचं आंदोलन म्हणजे मावळा संघटना होय। शेतकऱ्यांचा आत्मस्वाभिमान प्राप्त करून देण्यासाठी विदर्भाच्या भूमीत ज्या काही आत्महत्या होत आहेत, 13,000 आत्महत्या आजपर्यंत झाल्या आहे, 1,00,000 रुपये तुटपुंज आत्महत्येच्यासाठी देणारं हे सरकार हे आपल्याला भलं करू शकणार नाही। 1,00,000 रुपये मेल्यानंतर देऊ शकतील, परंतु त्याच्या शेतीमध्ये जे काही पाहिजे आहे पोषण करायला शेतीचं ते न देण्याऐवजी व्यापारीकरणाकडे हे सरकारं जात आहेत आणि अर्थातच याच्यामध्ये पोशिंद्याचं शोषण होत आहे। ते शोषण थांबवण्याचं काम मावळा संघटना सातत्यानं करत आली।